कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानच्या धर्तीवर आता शनिशिंगणापूरचा कारभारही सरकारच्या ताब्यात येणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. यापुढे शनिशिंगणापुरात अध्यक्ष आणि विश्वस्तांची निवड शासनामार्फतच होणार आहे. या निर्णयाला शनिशिंगणापूरच्या ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. शनी शिंगणापूरचा कारभारही आता विश्वस्त मंडळावर सोपवला जाणार आहे. त्यावर शासनाचं नियंत्रण असेल. याबाबत लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या निर्णयानं कारभारात पारदर्शकता येईल अशी आशा सरकारला आहे. शनी शिंगणापूरच्या संदर्भामध्ये आता सरकारच्या माध्यमातून जसं महालक्ष्मी देवी मंदिराचं विश्वस्त मंडळ कायद्याच्या चौकटीत राहून करण्याचा निर्णय केला, तसाच निर्णय श्री क्षेत्र शनी शिंगणापुराच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून निर्णय केलेला आहे की त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा प्राप्त व्हाव्या आणि पारदर्शकता प्रत्येक ठिकाणी असावी. जे तिथं भक्त येतात त्यांच्या योग्य सुविधा पूर्ण व्हाव्यात या दृष्टिकोनातून कायद्याच्या चौकटीमध्ये आता पुढे या विश्वस्ताला काम करावं लागेल. सरकारच्या या निर्णयाचं शनी शिंगणापूर संचालक मंडळानं स्वागत केलंय. मात्र या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय. शनी शिंगणापूर देवस्थान ताब्यात घेतल्यानंतर कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष आणि विश्वस्तांची निवड सरकारकडून होणार आहे. त्यासाठी सरकार देवस्थानची घटना बदलू शकतं. जुन्या घटनेनुसार शिंगणापूरचा जो मूळ रहिवासी आहे तीच व्यक्ती विश्वस्त होऊ शकते. मात्र नवीन नियमानुसार राज्यातली कुठलीही व्यक्ती शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त होऊ शकते. शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी शनी शिंगणापूर गावातील सुमारे 104 ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज केले होते. त्या मुलाखती घेऊन 11 ग्रामस्थांना विश्वस्त होण्याची संधी मिळाली. 1963 सालापासून शिंगणापूरची परंपरा या निर्णयानंतर बदलणार आहे. कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे की शनेश्वर देवस्थाने आहे सरकारच्या ताब्यात घेण्याच्या याच्यावरती निर्णय झालेला आहे. अजून शनेश्वर देवस्थानला काही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. पण जर असं जर सरकार जर समजा शनेश्वर देवस्थान ताब्यात घेत असेल तर ते सनदशीर मार्गाने असेल तर आमचा त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध असणार नाही आहे. शनी शिंगणापूर गावात प्रचंड राजकीय संघर्ष आहे. पण ह्या निर्णयाविरोधात सगळं गाव एकत्र येण्याची चिन्ह आहेत. सरकारला देवस्थान ताब्यात घेण्या अगोदर विधी आणि न्याय खात्याकडून देवस्थानाची घटना बदलून कॅबिनेटमध्ये मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतरच शनी शिंगणापूर सरकारी फेऱ्यात येणार आहे. मकरंद घोडकेसह अमित जोशी, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.